लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। भर दिवसा अवघ्या 5 ते 6 मिनिटात घरफोडी करून पसार होणाऱ्या सराईत चोरट्यासह चोरीचा ऐवज विक्री करणाऱ्यास मदत करणाऱ्या त्याच्या 2 साथीदारांना पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आहेत। शहर गुन्हे शाखेच्या युनिट 1 च्या पथकानं ही कारवाई केली। संशयितांच्या अटकेनं विविध पोलीस ठाण्यात दाखल असलेले 12 गुन्हे उघडकीस आलेले असून त्यांच्या ताब्यातून लाखोचा ऐवज हस्तगत करण्यात आली असल्याची माहिती पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव यांनी दिलेली आहे। शहनवाज उर्फ बर्ग्या अनवर खान असं या सराईत आरोपीचं नाव आहे। त्यानं चोरलेला ऐवज विक्री करण्यासाठी मदत करणाऱ्या मनोज उर्फ बाळा त्र्यंबक गांगुर्डे आणि पवन रवींद्र कुलकर्णी यांनाही पोलिसांनी अटक केली आहे। शहनवाज हा सराईत गुन्हेगार असून 2015-16 मध्ये देखील त्याच्यावर 8 गुन्हे दाखल आहेत, परंतु त्यानंतर तो शहर सोडून गेलेला होता। कोरोना काळानंतर तो पुन्हा शहरात परतलेला होता। तो एका भंगार विक्रेत्याकडे कामास होता। कमी सदनिका असलेल्या इमारतीमधील बंद घरांची टेहाळणी करून अवघ्या काही मिनिटात घरफोडी करून पसार होण्यात तो तरबेज असल्याची माहिती तपासातून पुढे आली। मुंबई नाका पोलीस ठाणे हद्दीतील वडाळ रोडवरील फातेमा टॉवर इमारतीच्या वर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजे 1 जानेवारी रोजी घरफोडी झालेली होती। या घरफोडीत 3,34,000 रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने चोरीस गेलेले होते। पहिल्याच दिवशी भर दिवसा चोरट्यांना आव्हान दिल्यानं पोलीस यंत्रणा कामाला लागली होती। मुंबई नाका पोलिसांबरोबर शहर गुन्हा शाखेचे युनिट 1 चे निरीक्षक विजय ढमाळ यांच्या पथकानं घटनास्थळी भेट देत परिसरातील CCTV फुटेजच्या माध्यमातून शोध सुरू केला आणि या टोळक्याला पकडण्यात पोलिसांना यश आलेलं आहे। सराफांना त्याचे साथीदार आहेत यांच्यावर यापूर्वी कुठलाही रेकॉर्ड नाही आहे आणि त्यांनी ते आपल्या नातेवाईकांचं सोनं आहे, माझं स्वतःचं आहे असं समजून त्याला विक्री केलेलं आहे आणि ते वेगवेगळे सराफ असल्यामुळे आपण त्यांना साक्षीदार म्हणून ट्रीट केलेलं आहे आणि त्यांच्याकडनं तो मुद्देमाली रिकवर केलेला आहे। सर, या आरोपी जे होता तो एक जानेवारी 2023 रोजी वडाळ रोड येथील फातिमा नगर येथील एका अपार्टमेंटमध्ये दिवसाची घरफोडी झालेली होती। या घरफोडीमध्ये 3,37,000 रुपयाचे सोने चांदीचे दागिने रोख रक्कम चोरी झालेली होती। ते गुन्ह्याच्या तपासात CCTV फुटेज, तांत्रिक त्याचे मोबाईल लोकेशन्स याच्या आधारे एक आरोपी निष्पन्न झाला। त्या आरोपीकडे तपास केला असता त्याने ती घरफोडी केल्याची कबुली दिली। त्या गुन्ह्यातील संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आला। त्याच्याकडे सखोल तपास केला असता त्याने नाशिक शहरामध्ये गेल्या 2 वर्षात इतर 11 ठिकाणी घरफोड्या केल्याची कबुली दिली आणि अशा 12 घरफोडीमध्ये टोटल जवळपास 11,70,000 रुपयाचा मुद्देमाल रिकवर झालेला आहे। यामध्ये त्याला मदत करणारे मनोज गांगुर्डे व पवन कुलकर्णी यांनाही भर दिवसा घरफोडा करणारा चोरटा हा साथीदारांसह जेरबंद करण्यात पोलिसांना यश आलेलं आहे। तुषार ढेपले, नाशिक न्यूज, नाशिक।